राज ठाकरे यांनी केलेल्या मोदी मुक्त भारताच्या घोषणेमागचा बोलविता धनी कोण असा मुद्दा आता उपस्थित होऊ लागलाय. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात अलीकडे वाढलेली जवळीक त्यास कारणीभूत ठरली आहे का, किंवा पवारांच्या जाळ्यात राज ठाकरे अलगत अडकलेत का, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली. पाहूया याच विषयावरचा एक स्पेशल रिपोर्ट. या आमच्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना मला फक्त खरंच सांगायचंय, ते सकाळी मोदी ज्याला आंघोळ करत असतील ना, त्याचे दोन दोन चमचे पाणी पिया सकाळी. 1947 साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं, 1977 साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं, 2019 ला भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे. नरेंद्र मोदीने एक घोषणा दिली होती ना, काँग्रेस मुक्त भारत करूया म्हणून आम्ही मान्य केलं होतं. पण आज नरेंद्र मोदीजी तुम्ही जे वागताय याच्यावरनं आम्हाला आज सांगावंसं वाटतंय, आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे. हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल, माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात. नरेंद्र मोदी हे देशाच्या पंतप्रधान पदासाठी एकमेव लायक उमेदवार आहेत अशी सर्वात आधी भूमिका मांडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा 8 वर्षानंतर पूर्णपणे बदलली आहे. मोदींवरचा त्यांचा विश्वास उडालाय, पण राज ठाकरे ही नेमकी कुणाची भाषा बोलतायत यावर खल सुरू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी अलीकडे त्यांची वाढलेली जवळीक त्याला कारणीभूत तर ठरली नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे. देशात भाजपची विजयी घोडदौड रोखण्यासाठी समविचारी राजकीय पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. त्या कामी शरद पवार यांनी पुढाकार घेतलाय. या प्रयोगात त्यांना महाराष्ट्रात ठाकरे बंधूंचीही साथ हवी हवीशी वाटू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात पवारांनी ठाकरेंशी झालेल्या त्या भेटीचा गौप्यस्फोट केला, जो उद्धव ठाकरेंना तितकासा रुचला नाही. आणि उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे मला भेटायला आले होते गेल्या आठवड्यात, पण त्या भेटीमध्ये असं काही दुसरं हे नव्हतं. ही गोष्ट खरी आहे की ते सत्तेमध्ये ते आहेत आणि सत्तेमध्ये दोघंही एकत्र बसून सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनं वेगळी भूमिका मांडत बसायची हे काही सुसंगत नाही. कोअलिशन पॉलिटिक्समध्ये या पद्धतीनं पुढं पावलं टाकायची नसतात. काल परवाकडे शरद पवार म्हणाले की तुम्हाला नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, म्हणजे आम्ही वेगळं व्हायचं आणि तुम्ही नांदायला जायचं. हे यांचे धंदे आणि यांच्याकडनं आपण राजकारण शिकायचं. या मितीला उद्धव ठाकरे यांच्याकडे 18 खासदार आणि 63 आमदारांचं संख्याबळ आहे. तसंच जोडीला राज्यात शिवसेनेचे 50 वर्षांचं मजबूत संघटनाचं जाळ आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे भाजप विरोधी मोटेत महत्वाचे आहेत. पण पवारांवर उद्धव ठाकरे यांचा भरोसा नाही हेही तितकं सत्य आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भीती दाखवण्याचा प्रयोग सुरू झालाय. पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवार यांची प्रकट मुलाखत हा त्याच भीतीचा एक भाग असल्याचं सांगितलं जातं. या मुलाखतीतून पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत. मुळात त्यांनी सततच्या पराभवानं गलितगात्र झालेल्या मनसेला संजीवनी देत राज ठाकरेंना आपल्या जाळ्यात ओढलंय. गुढीपाडवा मेळाव्याच्या आदल्या दिवशी राज ठाकरेंनी पवारांची मुंबईत घेतलेली भेट हा पुरावा त्यासाठी अत्यंत बोलका आणि पुरेसा आहे. पवारांनी राजकारणात आपला बुद्धिबळाचा पट मांडून ठेवलाय आणि आपल्या सोयीनुसार ते पटावरची व्याधी सरकवतात. सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन देशाचं नेतृत्व करण्याची मनीषा पुन्हा निर्माण झालेल्या पवारांना राज ठाकरेंशी जवळीक पुढे अडचणीची तर ठरणार नाही ना, हाही महत्वाचा मुद्दा आहे. पण काही झालं तरी शेवटी ते पवार आहेत एवढंच पुरेसं आहे. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.